व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. किरण हा तो गुरुवर. ओके ओके तर शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी ठरलेल्या युवकाचा सत्कार करण्यात आला. यानंतर आता शरद पवार काय बोलतील हे पाहावं लागेल. महाराष्ट्र केसरी ठरलेला हा युवक आणि त्याचं शरद पवार यांनी अभिनंदन केलं. शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला आणि त्यानंतर शरद पवारांनी त्याचं कौतुक केलं, त्याचं अभिनंदन केलं. त्यामुळे आता यानंतर शरद पवार काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नुकतीच पुण्यामध्ये पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरीचा मानकरी हा राक्षे ठरला आणि त्यानंतर सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र केसरीचा आता पवारांनी सत्कार केला. आता यानंतर पवार नेमकं काय बोलतील हे पाहावं लागेल. शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला. अंतिम लढतीमध्ये शिवराजनं अतिशय चांगली कामगिरी करत महाराष्ट्र केसरीचा तो मानकरी ठरला. यानंतर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शरद पवार यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन केलं. नुकतीच पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि यामध्ये शिवराज राक्षेनं चांगलं मोठं घवघवीत यश मिळवलं आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवली. आणि आज शरद पवारांनी त्याचं स्वागत केलंय, त्याचा सत्कार केला. आता शरद पवार काय बोलतील हे पाहावं लागेल. पुष्पगुच्छ देऊन राक्षेचा सत्कार करण्यात आला. आता पवार नेमकं काय बोलतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष. शिवराज राक्षेनं अतिशय मानाची असलेली ही गदा मिळवली. त्यानं महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. महाराष्ट्रभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना शरद पवारांनी देखील त्याचा सत्कार केला, कौतुक केला. दर महिना 25,000 त्याला फिजिओथेरपी दिल्यामुळे तो फिट होऊन कुस्तीला उभा राहू शकला. राक्षेला 25,000 रुपये महिना देत होतो, 1.5 लाख. महाराष्ट्र केसरीचा सध्या शरद पवारांकडून सन्मान केला जातोय. पवारांच्या भेटीला शिवराज राक्षे आला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने आज आपल्या साहेबांच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि आपले महाराष्ट्राचे तमाम पैलवान काल एकत्र होते. सगळे आपल्या आवडीचा मेळा जिथं झाला तिथे त्या मेळ्यामधून आज आपले महाराष्ट्राचे पैलवान सगळं एकत्रपणाने आणि चांगल्या पद्धतीने पार पडल्या आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा. आणि त्याच्यातनं मातीवरनं एक आणि गादीवरनं एक दोन्हीही म्हणलं. एक कोल्हापूरचा मातीवरनं आणि एक आमचा
सोलापूरचा दोन्ही पण मधली मातीवर नव्हते, पण तीही मधलं मातीवरला आपल्याच तालमीतला होता आणि राक्षसही आपल्या तालमीतला, दोन्हीही पैलवान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आणि मी तरी म्हणतो ना जाणता राजा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आणि ग्रामीण खेळ किती उचलायचा ती साहेबांनी उचलून धरला, एवढे आजपर्यंत मी माझ्या जन्मामध्ये एवढं मोठं मी आज मन आणि खेळाडूंसाठी करण्याचं काम साहेबांनी जे केलं एवढं आजपर्यंत कुणीही केलं नाही, आणि खरोखर महाराष्ट्राचं जाणता राजा मानलंय की बरोबरच आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कुस्तीला योगदान दिलं, कबड्डीला योगदान दिलं, खो खोला दिलं, सगळ्या गोष्टी त्यांनी आज योगदान केलंय, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज पत्रकार परिषद आज निमित्ताने आज महाराष्ट्र केसरी दोन्ही आमच्या तालमीतले म्हणलं एक उपमहाराष्ट्र केसरी आणि एक केसरी दोन्ही घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता मृत्यू साहेबांना असं आहे की आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवराजचा अभिनंदन करायला मला मनापासूनचा आनंद आहे. शिवराज हा तसा नांदेडचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं असलं तरी पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर या परिसरामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. लहानपणापासून कुटुंबाला कुस्तीचं आकर्षण होतं आणि त्याची तयारी होती, आणि मला स्वतःला कल्पना आहे की त्यांच्या नजरेसमोर एक उद्दिष्ट होतं, जे उद्दिष्ट या कालच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीचं पदक प्राप्त करून त्यांनी प्राप्त केलं. त्याला खरं म्हणलं तर याच्या आधीच ही संधी मिळाली असती, पण दुर्दैवानं त्यांना काही शारीरिक इजा झाली, आणि शारीरिक इजा झाल्यामुळं किती महिने आपल्याला भरावं लागलं, वर्ष जवळपास एक वर्ष दर महिन्याला एक विशिष्ट ट्रीटमेंट ही त्यांना करावी लागली, आणि ती ट्रीटमेंटची तशी खर्ची कशा प्रकारची होती. पण जसं आत्ताच काकांनी सांगितलं, अनेक खेळाच्या संघटनेच्या बाबतीत माझा पाठीमागून त्यांना आशीर्वाद असतो, मदत असते. त्याच्यामध्ये क्रिकेटसारख्या संस्थेचं नाव घेता येईल, जगाच्या क्रिकेट संस्थेचं नेतृत्व माझ्याकडे आलं, देशात आलं, आणि त्या क्षेत्रामध्ये जे काही करता येईल विशेषतः पायाभूत सुधारणा त्या सवन देशामध्ये करण्याची काळजी आम्ही लोकांनी घेतली. जसं काकांनी सांगितलं जे भारतीय खेळ आहेत त्या भारतीय खेळाची किंमत राखली पाहिजे, आणि म्हणून कबड्डी खो खो याही खेळाला अनेक वर्ष माझ्याकडनं सहकार्य केलं गेलं. या दोन्ही संस्थेचं मी महाराष्ट्र देश आणि आशियाई या सगळ्या संघटनेचा अध्यक्ष होतो, आणि तेच काम मला आता आठवत नाही, पण 25-30 वर्ष महाराष्ट्र कुस्ती परिषदेचं जबाबदारी मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वाटत घेतलेली होती, आणि काही ना काहीतरी संकट आलं की त्यांचा भाग उभं राहायचं ही भूमिका घेतली. मी सहजच चौकशी केली की आपण गेल्या 4-6 वर्षामध्ये या क्षेत्राच्या पैलवानांना, कारण यांची पार्श्वभूमी सगळ्यांची ग्रामीण भागातली आहे, हे काही धनाढ्य कुटुंबातले लोक नाही आहेत, आणि त्यामुळं स्वतःची तयारी करणं, मेहनत करणं, गळ सोडून कुठंतरी पुणे असेल नाही तर कोल्हापूर असेल त्या ठिकाणी जाऊन राहणं या सगळ्या गोष्टी खर्चिक असतात, आणि त्याला कुणाचाही पाठिंबा असल्याशिवाय ही मुलं तयार होऊ शकत नाही. त्याला दुसरी एक आणखी चांगली बाब मिळाली की त्या मुलांना मदत करणं जसं आहे तसं त्या मुलांना
उत्तम स्वतःचं प्रशिक्षण देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती जबाबदारी काका पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उचलली आणि त्यावेळेस ही एक मालिका तयार झाली. आता त्या मालिकेमध्ये ज्यांना आम्ही लोकांनी साथ केली त्याच्यात किरण भगत किरणने कसा पुढे गेला ते कुस्तीमध्येच आहे त्याच्यात नाही पण त्याचा आता उतरला होता त्याच्यात त्याच्यात लागला आता याच्या हल्ली एकदा कसं किरण भगत अभिजित कटके त्याच्यानंतर हर्षवर्धन साजगीर तुषार दुबे उत्कर्ष काळे आणि शिवराज राहुल आवारे या सगळ्या रुग्णांना जे काही मदत करता येईल ती मदत करण्याची भूमिका आम्ही लोकांनी सतत घेतली आणि ते आज पहिला प्रसंग आहे की ते मी जाहीर करणं सांगतोय. नाही तर ह्या गोष्टी आम्ही कधी कुणाला सांगितल्याही नाही. आता या लोकांचं जी काही खर्चाची रक्कम होती ती 76,50,000 अशी एकंदर रक्कम होती आणि ही जाहीर न करता गाजावाजा न करता या मुलांना प्रोत्साहित करणं एवढं एकच काम केलं आणि ही सगळी चर्चा फक्त मी आणि आमची भावकी याचं बाहेर काही फाशी नसायची तिसरं कुणाला माहीत नसायचं पण मला आनंद आहे की आज राक्षसांनी कर्तृत्व दाखवलं. तसं ही जी शेवटची कुस्ती मी टीव्हीवर बघत होतो मी थोडा अस्वस्थ होतो कारण दोन्ही एकाच तालमीत वाढलेले पण ठीक आहे शिवराजने त्या ठिकाणी कर्तृत्व दाखवलं आणि त्याच्या मेहनतीचं चीज झालं. मला एवढंच सांगायचं शिवराजला की महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा महत्वाचा आहे पण इतका महत्वाचा नाही. खरं याच्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा आशियन स्पर्धा आणि फार वर्षापासून एक स्वप्न या देशातल्या कुस्तीगीरांचं आहे की ऑलिम्पिकमध्ये जायचा. आजचा दिवस हा खासाबा दादांचा आठवण करण्याचा दिवस आहे आणि खासाबा दादांनी ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्यानंतरच्या इतक्या वर्षाच्या काळामध्ये आपण काही करू शकलो नाही याची अस्वस्थता या क्षेत्रातल्या आम्हाला सगळ्यांना आहे. मला एकच वाटतं की शिवराजने हे जे आम्हाला सगळ्यांची अस्वस्थता आहे ती दूर करावी त्यासाठी जे काही साथ लागेल ते आमच्या सगळ्यांची साथ ही त्याच्या पाठीशी असेल. आज त्यांनी जे कर्तृत्व दाखवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या कामाला त्यांना शुभेच्छा देतो. कालच्या महाराष्ट्र केसरीला तुमची उणीव भासली, तुम्ही दिसले नाही, निमंत्रण नव्हतं की तुम्ही गेले? नाही, निमंत्रण होतं, माझं काही दुसरं काम होतं, तारखा जुळल्या नाही. कुस्तीगीर परिषदेचा सध्या वाद सुरू आहे, अस्थायी समिती नंतर दोन अधिवेशन होणार होते, यावरून पण सध्या वाद सुरू होता. दोन अधिवेशनाची सूचना होती पण मी ती थांबवली. हे करू नका, ती काही गोष्टी असल्या तर बसून थांबा. ब्रिजभूषण सिंग पण आले होते, त्यांची काही भेट वगैरे किंवा त्यांनी फोन वगैरे भेट? मी आत्ताच मुंबईवरनं इथं आलोय. त्यांचा मला मुंबईचे माझ्या दिल्लीमध्ये माझ्या घरी आले आणि हे सगळं कसं एकत्रित चालवायचं याची चर्चा त्यांनी केली. महाराष्ट्रात कुस्तीगीर परिषद अस्तित्वात येईल की अस्थायीच किती दिवस आहे? नाही, आस्था अस्थायीचं काय मी त्याच्यावर ध्यान बोलू इच्छित नाही. त्याचं कारण तो मामला कोर्टात आहे आणि त्यामुळे समजूनच पाहतो आहे, त्यामुळे न्यायप्रविष्ट गोष्टीवर भाष्य करणं योग्य नाही. त्याचा निकाल लागल्याच्या नंतर चित्र स्पष्ट होईल. पण शक्यतो अशा गोष्टी चालायला पाहिजेत, तर आपण खेळावर चिंतन घ्यायचा का अशा गोष्टी कोण बाजा करायच्या याच्यात माझी काही वेगळी मत आहेत. एक दिवस खरी की मी त्यातनं आता दूर झालेलो आहे आणि त्याचं मुख्य कारण की केंद्र सरकारचं आणि विशेषतः लोधा कमिटी नावाची कमिटी
केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या केली दिवशी आणि त्याच्यात सगळ्या खेळाडूंना एक निर्णय असा घेतलाय की ज्यांचं वय 70 झालेलं आहे त्यांनी पदावरनं मुक्त व्हावं आणि हा निर्णय ज्या दिवशी आला त्या दिवशी सगळ्या संघटनेचा राजीनामा दिला. मी पाठीमागे राहून आता मदत करतो. पवार साहेब, सत्यजित तांबेंच्या संदर्भानं सगळ्या गोष्टी आपण पाहताय, मवियाची काय भूमिका असणार आहे सत्यजित तांबेंच्या संबंधात? सर, काल जी मातीतली जी सेमीफायनल झाली त्यावरून अंकावरून एक वाद पुढे आला, सिकंदर आणि आपला जो उपमहाराष्ट्र केसरी आहे त्याच्यामध्ये, ते काही तुमच्या कानावर आले का? त्यात तुम्ही लक्ष घालणार आहात?